कोट्यवधी रुपयांचा फेरफार करून फलटणच्या राजघराण्याची जमीन संगनमताने व नियमबाह्य पद्धतीने बळकावली। फलटणच्या राजघराण्याची जमीन संगनमताने आणि नियमबाह्य पद्धतीने बळकावली असून कोट्यवधी रुपयांची मालमत्तेची कागदोपत्री परस्पर फेरफार करून विकली आहे। कोळकी तालुका फलटण येथील जुना सर्वे नंबर 853 चालू सर्वे नंबर 20 ही संपूर्ण मिळकत मूळची श्रीमंत मालोजीराजे मधोजीराजे नाईक निंबाळकर यांची आहे। सदर मिळकत त्यांनी त्यांचे चिरंजीव श्रीमंत विक्रमसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या नावे हुकूम नंबर 243/31 जानेवारी 1955 सदरची मिळकत फेरफार क्रमांक 5985 झाली आहे। तदनंतर सदरची मिळकत काही लोकांनी महसूल खाते हाताशी धरून काही लोकांनी या मिळकतीमध्ये नाव लावून घेतले आहे। या सर्वात जबाबदार असणारे अधिकारी खरेदीदार विक्रीदार शिल्पाजवक उपाधीक्षक भूमी अभिलेख फलटण तहसीलदार मंडलाधिकारी तलाठी यांच्यावर फौजदारी व दिवाणी स्वरूपाची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याविषयी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे मत रोखठोक भूमिकेत व्यक्त केले आहे। पाहूयात सविस्तर। सर्वे नंबर 20 मालमत्ता ही ओरिजिनल ओनर त्याचे माझे वडील श्रीमंत राजकुमार विक्रमसिंग राजे नाईक निंबाळकर हे आहेत आणि तशा प्रकारचा सातबारा कुठं गेलं आता याच्यावर 61-19 ही एंट्री झाली आणि 61-19 एंट्रीमध्ये विजयसिंग मालोजीराव नाईक निंबाळकर विक्रमसिंग मालोजीराव नाईक निंबाळकर आणि प्रतापसिंग मालोजीराव नाईक निंबाळकर यांच्या नावावरचे 44 सर्वे नंबर्स कमी करण्यात आले आणि हे केवळ आणि केवळ रेव्हेन्यूला हाताशी धरून झालेलं आहे। फलटणचे प्रांत तत्कालीन प्रांत 1955 त्यांनी केलेला हा प्रचंड उद्योग आहे। वास्तविक पाहता हे उद्योग नाही, चोरी आहे, रेग्युलर मालमत्तेची झालेली चोरी। विषय असा आहे की ही प्रॉपर्टीच एवढी मोठी होती फलटण रॉयल फॅमिलीची की 44 सर्वे नंबर चोरीला गेलेले या मंडळींच्या लक्षातच आलं नाही, ते कमी झालेलं लक्षात आलं नाही। आणि ह्या घराची पॉलिसी एक अशी आहे पहिल्यापासून की 32 गज झालेले कायदेशीर 32 गज झालेल्या कुठल्याही जमिनीला हात लावायचा नाही, कुठलंही कूळ काढायचं नाही। आपल्या जागेत असलेल्या घराची गरज माणसाला बेघर करायचं नाही अशी पॉलिसी आमची आहे। त्यानुसार 32 गमध्ये ज्या जागा गेलेल्या आहेत त्या जागांना हातच लावायचा नाही असं आमचं ठरलेलं आहे। त्याच्यामुळे हे सर्वे नंबर्स कुळं असतील ह्या उद्देशाने आम्ही गप्प राहिलो। परंतु ज्यावेळेला सर्वे नंबर 20 प्रश्न आला त्या ठिकाणी सर्वे नंबर 20 32 गज खोटा झालेला आहे हे आमच्या लक्षात आलं। त्या 32 गजला एम सर्टिफिकेट फक्त करेक्ट आहे आणि एम सर्टिफिकेटच्या आत असलेला 32 गज हा तरडपचा आहे। ते कुठं गेले काय कल्पना नाही। ते 32 गजचं खोटं प्रकरण आम्ही चॅलेंज केलेलं आहे, सिव्हिल कोर्टात आम्ही गेलेलो आहोत आणि सर्वे नंबर 32 गमध्ये झालेले हे सगळे प्लॉट्स हे निश्चितपणे बेकायदेशीर आहेत। आणि एकतर तो ग्रीन झोन आहे, ग्रीन झोनमध्ये टायटल नसलेली पोकळ सातबाऱ्याला नोंद असलेल्या सगळ्या मंडळींनी हा सगळा केलेला उद्योग आहे। रेव्हेन्यूला अशा प्रकारे प्रॉपर्टीज ट्रान्सफर करता येतात हेच मला मुळात मान्य नाही आहे। ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट हा 1852 आलेला आहे, 1800 आलेला आहे, तो नेमकं मी चाल सांगत नाही। परंतु 1800 आलेला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट ह्याच्यात घाणखत, बक्षीसपत्र, सेल डीड, लीज डीड काही ना काहीतरी होणं गरजेचं असतं तरच प्रॉपर्टी चेंज होऊ शकते।
नाहीतर मी उद्या म्हणेन की ह्या फलटणच्या प्रांताच्या बंधाऱ्याची जमीन माझ्या नावावर करण्यात यावी. करता येईल का अशी? मग ह्या फलटणच्या प्रांतांनी आत्ताच्या नाही तत्कालीन प्रांतांनी तसंच केलेलं आहे. हा त्यातला मेन मुद्दा आहे. ज्याची मालकीची जमीन असते त्यांनी सही केल्याखेरीज कुठली प्रॉपर्टी ट्रान्सफर होऊ शकत नाही आणि अशा प्रकारे ही प्रॉपर्टी चोरीने ट्रान्सफर झालेली प्रॉपर्टी आज अनेक लोकांना विकण्याचा पाप ही मंडळी करतात आणि हे थांबवणं गरजेचं आहे. कारण शेवटी आय एम एन्टायटल्ड टू प्रॉपर्टी. माझ्या मुलाबाळांची ही प्रॉपर्टी आहे आणि मी ज्या ठिकाणी कुळ नाही खरं आणि भलताच बोका मलाही खातोय अशा ठिकाणी मी 100% ॲक्शन घेणार आहे. त्याच्या बाबतीत जे काही माझं म्हणणं आहे किंवा ही माहिती आहे ती या ठिकाणी या प्रेस नोटमधून तयार केलेली आहे. प्रेस नोट रॉंग इज रॉंग 61 ही अंशतः रद्दच करता येत नाही. 61 ही रद्द झालेली आहे. त्याच्यासाठी आम्ही हायकोर्टात पण मूव्ह करतो जाऊन योग्य त्या ठिकाणी याचा न्याय घेण्याचा प्रयत्न करणार. विषय माझा असा आहे की 61 20 सर्वे नंबर 20 झालेल्या ह्या बेकायदेशीर प्लॉटिंगमध्ये कुणीही खरेदी करू नये, अन्यथा आम्ही लोक ह्या गोष्टीला जबाबदार राहणार नाही. जे जेन्युइन कुळं ह्या सगळ्या प्रॉपर्टीजमधली आहेत अनेक वर्षांपासून त्यांनी कसलीही काळजी करण्याचं कारण नाही. परंतु लँड माफिया जो असतो त्याला डेफिनेट ऑब्जेक्शन आमचं आहे आणि का नसावं. प्रॉपर्टीज जर आमच्या आहेत तर त्या ठिकाणी कुणी लुंग्या चुंग्यानी पैसे कमवण्याचं काही कारण नाही. कुळं जी आहेत जी माझ्या आजोबांची माझ्या वाडवडिलांची जी कुळं आहेत ऑफकोर्स त्यांचा या घराण्याच्या संस्कारानुसार माझ्या आजोबा नेहमी म्हणायचे की जितका अधिकार तुमचा आहे तितकाच कुळांचा आहे. जर जेन्युइन कुळ असेल तर त्यांना आम्ही धक्क लावत नाही. परंतु जर लबाड कुळ असेल किंवा जो खोटं कुळ असेल त्याला आम्ही का चॅलेंज करू नये? काय आम्हाला संसार नाहीत का मुलं बाळं नाहीत का आम्हाला आयुष्य नाही? हा प्रश्न आहे. म्हणजे भूखंड दुसऱ्याचा घेणं ही गोष्ट वेगळी, परंतु स्वतःच्या भूखंडासाठी न्यायालयीन लढाई न लढणं हे चुकीचं होईल आमच्या दृष्टीने असं मला वाटतं. म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. आपण याची नोंद घेऊन याची माहिती पब्लिकपर्यंत पोचवावी आणि अजून लोक याच्यात फसू नाहीत एवढीच माझी आपण सर्वांना विनंती आहे. थँक्यू व्हेरी मच.